नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर आरोग्य विभाग जिल्हा परिषद भरती त्याचबरोबर तेरा हजार पदांची भरती ग्या, ले 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 तर आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याचं वेळापत्रक जे आहे पंधरा आणि सोळा ऑक्टोबरचं रद्द करण्यात आलेलं म्हणजे त्याला स्थगिती दिलेली आहे तर याच्यामध्ये नवीन वेळापत्रक कधी येणार आजच्या तारखेचं अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा या ठिकाणी दोन गोष्टी सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाच्या आहेत त्या क्लिअर झाल्या पाहिजे त्या म्हणजे की तेरा हजार पदांचं वेळापत्रक म्हणजे नेमकं काय तर विद्यार्थी आरोग्य विभागातील जिल्हा परिषदची पदं प्लस बाकी जी राहिलेली पदं आहेत जसं की क्लर्क असेल अंगणवाडी सेविका असेल ग्रामसेवक ही जी पदं आहेत त्यांचीही परीक्षा विद्यार्थी मित्रांनो होऊ शकते ही तुमच्यासाठी सर्वात अगोदर आनंदाची बातमी आहे आणि दुसरी एक आनंदाची बातमी अशी आहे विद्यार्थी मित्रांनो की येणाऱ्या आठ दिवसामध्ये सामान्य प्रशासन विभागाचा जी आर जो आहे तो प्रसिद्ध होणार आहे जे काल वेळापत्रक रद्द करण्याचा जी आर प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिलं कारण होतं जी आर रद्द करण्याचं म्हणजे परीक्षा रद्द करण्याचं ते म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचा नवीन मार्गदर्शक सूचनाचा म मा नवीन नियमावलीचा एक जी आर जो आहे तो प्रसिद्ध होणार आहे तर तो जी आर विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या आठ दिवसामध्ये प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ग्रामविकास विभागाची म्हणजे आपली झेडपीची जी परीक्षाचं वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध होणार आहे बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युजनमध्ये आहेत बरेच विद्यार्थी विचार करत आहेत की आता परीक्षा पंधरा आणि सोळा ऑक्टोबरच्या रद्द झालेली आहेत तर कसं होणार ह्या परीक्षा होणार की नाही तर त्याचा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजिबात विचार करू नका तसा विचार करू नका तुमचा अभ्यास जो आहे विद्यार्थी मित्रांनो सुरू ठेवा भरती जी आहे तुमची शंभर टक्के होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तसं ग्रामविकास विभाग मंत्र्यांनी सर्व विद्यार्थी मित्रांनो जे ग्रामविकास विभागामधील अधिकारी आहेत मंत्रालयापासून ते सर्व ज्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना सांगितलेलं आहे की शंभर टक्के भरती प्रक्रिया ही झाली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो तेरा हजार ही याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जाहिरात जी आहे ती नव्याने प्रसिद्ध होऊ शकते ते आणि आरोग्य विभागाची जी पाच संवर्गाची पदं आहेत त्याचीही जाहिरात नव्याने प्रसिद्ध होऊ शकते अशी विद्यार्थी मित्रांनो माहिती देखील भेटत आहे तर एक एक प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे जुने दोन हजार एकोणीसमध्ये फॉर्म भरले आहेत किंवा दोन हजार एकवीसमध्ये फॉर्म भरलेले आहेत तर त्या ते विद्यार्थ्यांची आहे तीच पात्रता राहील त्याचबरोबर नवीन विद्यार्थ्यांना देखील फॉर्म भरायला चान्सेस भेटू शकतात ही विद्यार्थी मित्रांनो फक्त माहिती भेटलेली अजून अधिकृतपणे तसा जी आर वगैरे काही आलेलं नाही आहे परंतु हे होऊ शकतं असं मी सांगत आहे जर तसं झालं तर चांगलंच होणार आहे कारण की नव्याने पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो तुमची माहिती जी आहे तुम्हाला अपडेट करायला भेटेल बऱ्याच विद्यार्थ्यांचं काही प्रॉब्लेम होते फॉर्म भरताना वगैरे काही विद्यार्थ्यांची नावं चुकलेली असतील किंवा काही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंटमध्ये काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन राहून गेलेलं असेल जे गोष्टी करायच्या होत्या त्या तर त्याचा एक फायदा होईल आणि ही प्रोसेस जी आहे ती लवकरात लवकर म्हणजे दोन महिन्यामध्येच येणाऱ्या राबवली जाणार आहे अशी ही माहिती भेटत आहे कारण की हा जो जी आर येणार होता विद्यार्थी मित्रांनो नवीन जी आर ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पुढील ह्या परीक्षा रद्द तर सोळा आणि ऑक्टोबरच्या होणारच होत्या आणि नवीन परीक्षाचं वेळापत्रक म्हणजे परीक्षा किती तारखेला होणार वगैरे हो त्याबद्दलच्या तो जी आर येणार होता परंतु सामान्य प्रशासन विभाग म्हणजेच जे डी जे की विद्यार्थी मित्रांनो ह्या सर्वांसाठी परीक्षा घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्राप्त करत असतं देत असतं चार मेचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणार आहे म्हणून ह्या भरती प्रक्रियामध्ये विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदला थोडंसं वेळ भेटलेला आहे म्हणजे पुढील नियोजन करण्यासाठी आणि जसं सामान्य प्रशासन विभागाचा जी आर येईल तसं विद्यार्थी मित्रांनो तुमचं वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध होणार आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वच परीक्षा तुमच्या होऊ शकतात आणि ह्या सर्वच परीक्षा घेण्यासाठी आपण विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करायला हवा प्रत्येक विद्यार्थ्यांनी करायला हवा आता विकास विभागाच्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणचं काम जे आहे संपलेलं आहे म्हणजे जोपर्यंत जे डीचा जी आर येत नाही म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचा जी आर येत नाही तोपर्यंत विकास विभाग वेळापत्रक प्रसिद्ध करणार आहे नाही लक्षात घ्या तर आठ दिवस अजून सामान्य प्रशासन विभागाला जी आर काढण्यासाठी लागतील येणारे आठ ते नऊ दिवसामध्ये सामान्य प्रशासन विभागाचा जी आर येईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ग्रामविकास विभागाचा जी आर लगेच प्रसिद्ध होईल आता त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी त्यांची अगोदरच जी आर कसा काढायचा वगैरे ती पुढची प्रोसेस काय आहे ती आतापासूनच मागचा आजकालचा जी आर आला आहे तेव्हापासूनच सुरू झालेले त्याच्यामुळे ग्रामविकास विभागाला परत वेळापत्रक जे काढायला वेळ लागणार नाही सामान्य प्रशासन विभागाचा जी आर आल्यानंतर तर ही सर्व माहिती जी आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी दिलासा एक द्या एक देणारी होती कारण की विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी या ठिकाणी काल परीक्षा रद्द जात जी आर आल्यामुळे स्थगिती मिळाल्यामुळं बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युजनमध्ये होते त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की तुमच्या परीक्षा शंभर टक्के होणार आहेत हीच माहिती तुम्हाला द्यायची होती विद्यार्थी मित्रांनो आणि लवकरात लवकर नवीन जी आर देखील प्रसिद्ध होईल सामान्य प्रशासन विभागाचाही होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ग्रामविकास विभाग म्हणजे जिल्हा परिषदचाही होणार आहे याच्यामध्ये ॲडिशनल माहिती अशी आनंदाची बातमी अशी की बाकीच्या ज्या परीक्षा आहेत त्यांचाही विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये समावेश होऊ शकतो त्यांचाही वेळापत्रकामध्ये समावेश होऊ शकतो कारण की विद्यार्थी मित्रांनो सर्वच रिक्त पदांची भरती करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला सरकारकडनं आदेश आहेत त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो त्याचाही विचार केला जाऊ शकतो आणि पन्नास टक्के पदभरती करायला वित्त विभागाने मान्यता ऑलरेडी दिलेली आहे शंभर टक्के पदभरती करायला मान्यता जी आहे आरोग्य विभागाची पोलीस भरतीची मान्यता ऑलरेडी आहे त्याच्यामुळं बाकी पदांचा देखील याच्यामध्ये समावेश होऊ शकतो तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती अशी की विद्यार्थी मित्रांनो सामान्य प्रशासन विभागाचा जी आर आठ दिवसामध्ये नक्की प्रसिद्ध होईल त्यानंतर तुमचं वेळापत्रक जी वेळापत्रक जे आहे झेडपीचे ते विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध होतील सामान्य प्रशासन विभागाचा जी आर आला की त्या जी आरमध्ये काय सूचना दिल्या गेलेल्या आहेत त्यानुसार नवीन वेळापत्रक प्रसिद्ध होतील त्यासाठी जास्त वेळ आता लागणार नाही अजून काय अपडेट आलं तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद